इले रायगडावर प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सोहळा पार पडला. महाडचे नायब तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी आणि पर्यटकांनी सोहळ्याला हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच असलेल्या तोरणा किल्ल्यावर वेल्हा तालुका प्रशासनाने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केलं. समुद्र सपाटीपासून 4603 फूट उंचीवर असणाऱ्या तोरणा किल्ल्यावर हा तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. नागपुरात अंबाझरी तलावाच्या मध्यभागी 70 फूट खोल पाण्यात असलेल्या खांबावर ध्वजावतरण करण्यात आलं. यात संस्थेच्या जलतरणपटूंनी राष्ट्रीय ध्वज घेऊन तलावाच्या काठावरून मध्यभागी जात ध्वजारोहण केलं. त्यानंतर पाण्यावर तरंगत राष्ट्रगीत म्हणत सलामी दिली. सांगलीतल्या मिरजेमध्ये शाळा क्रमांक 7 मध्ये सर्वात उंच 75 फूट उंचावर तिरंगा फडकवण्यात आला. प्रजासत्ताक दिनी 14 फूट बाय 21 फूट लांबी रुंदीचा हा ध्वज रिमोटच्या सहाय्याने फडकवण्यात आला. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी. अहमदनगर शहराचा दक्षिण भाग आज रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. श्रीगोंदा कर्जत जामखेड या भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीतील ज्वारी गहू हरभरा पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तब्बल 1 तास पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. निवाशातही अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय. तालुक्यातल्या सलावतपूर दिघी गोगलगाव सुरेगाव गेवराई जळकाव गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. रात्री झालेल्या पावसामुळे गहू मका कांदा पिकं पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय. बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसू शकतो. हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. तर सिंधुदुर्गातही येत्या 2 दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे आंबा काजू पिकांवर परिणाम होऊ शकतो. काही दिवसांपासून दमट वातावरण निर्माण झाल्यानं थंडीचं प्रमाण कमी झालंय. याचाही फटका आंबा काजू पिकाला बसण्याची शक्यता आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24